या बातमीचे प्रस्तुत करता हॉटेल टेंट सिटी शाखारी व मांसाहारी जेवणाचं उत्तम ठिकाण। आमचा पत्ता संगमनेर भंडारदरा मार्गावर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर। विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय गाठण्यासाठी परिश्रम घ्यावं असं आवाहन दिंडोरीच्या नायब तहसीलदार संघमित्रा बावीसकर यांनी केलंय। त्या पालखेड बंधारा येथे माध्यमिक विद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बापू चव्हाण, मुख्याध्यापक एम व्ही बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रथमतः बावीसकर यांच्या हस्ते व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। बावीसकर पुढे म्हणाल्या, प्रत्येकानं स्वप्न पाहिलं पाहिजे, त्यामुळे आपलं ध्येय साध्य करता येतं। त्यांचं फ्रेश माइंड होतं, मला अभ्यास सोडून 10 ते 12 वर्ष झालेले होते, पण माझं स्वप्न हे खूप दृढ होत आणि मला ते गमवायचं नव्हतं। त्या मुली 10 तास अभ्यास करतील तर मी 18 तास अभ्यास करत होते, कारण त्यांच्या कंपेअरमध्ये मला दुप्पट मेहनत घ्यावी लागत होते। मला एक्झामच्या काळात सांगते माझ्या, त्यासाठी शिक्षकांचं मार्गदर्शन, आई वडिलांचे आशीर्वाद या गोष्टी आपल्या पाठीशी असणं आवश्यक आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडेही लक्ष दिलं पाहिजे। आजच्या या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी वेळेचं भान व नियोजन याशिवाय त्रिसूत्रीपणा अवलंबला पाहिजे असं शेवटी त्यांनी सांगितलंय। बापू चव्हाण यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी नायब तहसीलदार संघमित्र यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही बोराडे यांच्या हस्ते करण्यात आलाय। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस पी वाघ यांनी केलं तर आभार बोराडे यांनी व्यक्त केलाय। यावेळी विद्यालयाचे उपशिक्षिका श्रीमती गांगुडे, श्रीमती देशमुख, तुषार मिठे, जाधव आदींसह विद्यार्थी उपस्थित होते। न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण दिंडोरी नाशिक।